नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवायांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे बिना पाकाचे झटपट होणारे रवा लाडू. तर लगेच यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया. तर हे लाडू करण्यासाठी मी इथे 2 वाटी बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी पिठी साखर, 1/2 वाटी तूप, 1 चमचा वेलची पूड आणि काही बेदाणे घेतले आहेत. तर ही सर्व मापं मी एकाच वाटीने घेतली आहेत, तर तुम्ही पण एखादी वाटी किंवा भांडं घेऊन त्याप्रमाणे सर्व मापं घेऊ शकता. तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपल्याला हा रवा घालायचा आहे आणि थोडासा बारीक फिरून घ्यायचा आहे. फार बारीक याला करायचं नाही, थोडंसं किंचितसं रवा ठेवायचा आहे. आणि आता हे आपण मिक्सरमधून फिरून घेऊया. तर इथे मी रवा मिक्सरमधून फिरवून घेतला आहे, तर असा फिरवला आहे, फारही याला एकदम बारीक पूड केली नाही, थोडंसं जाड ठेवला आहे. गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. तर हा रवा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर यामध्ये थोडं तूप घातलं आहे. तर तूप मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. तर हा रवा घालू या मिक्सरमधून काढलेला आणि याला आता भाजून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवर चमच्याने हलवत भाजवायचं आहे. गॅसची फ्लेम फार मोठी ठेवू नका, मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे तो रवा छान भाजला जातो. यासाठी तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेतला तरी चालेल, कारण आपण तो मिक्सरमधून फिरवून घेतो, त्यामुळे कुठलाही घेतला तरी काहीच हरकत नाही. याला फार तांबूस करायचं नाही, थोडंसं गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर मी आणखी थोडं तूप घालतीये. तर तूप एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालूया. आणि ह्याला आता व्यवस्थित भाजायचं आहे. तर आता इथे मी थोडा रवा भाजून घेतला आहे, 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. तर यामध्ये आता हे सर्व उरलेलं जे बाकीचं तूप आहे ते घालायचं आहे. आणि ह्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे लाडू खूप झटपट होतात आणि याला साहित्यही फारसं लागत नाही, अगदी 2-3 साहित्यात हे लाडू तयार होतात. आता मी इथे रवा 8 ते 10 मिनिट भाजून घेतलेला आहे, छान गुलाबी रंग आलेला आहे. तर यामध्ये आता हे बेदाणे घालूया आणि परत 1 मिनिटभर याला भाजून घ्यायचं आहे. चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे, नाहीतर रवा खाली बुडाला लागण्याची शक्यता असते. आता 10 मिनिट झालेली आहेत, हा रवा असा भाजून झाला आहे, छान रंग बदललेला आहे, गुलाबीसर रंग आला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही पिठी साखर घालायची आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करूनच आपल्याला पिठी साखर घालायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही वेलची पूड घालूया आणि चमच्याने मात्र सतत हलवायचं आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स होईल. आपण यामध्ये साखर घातल्यामुळे साखरेचा ओलेपणा त्या रव्यामध्ये उतरतो. आता मी सर्व एकत्र करून घेतलं आहे, तर हे खाली काढून घ्यायचं आहे. खाली काढून घेतल्यावर यावर आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे तो रवा या तुपामध्ये छान मुरेल. आता 20 मिनिट झालेली आहेत. आपलं मिश्रण आता थोडंसं फुललं पण आहे आणि थोडंसं कोमटच आहे. तर आता आपल्याला हे चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे उलथण्याने आणि ह्याचे लाडू बांधायचे आहेत. तर थोडे कोमट असतानाच लाडू बांधायचेत. आता तुम्हाला ज्या आकाराचे लाडू पाहिजेत त्यानुसार मिश्रण घेऊन हातावर असं हाताने दाबून लाडू बांधायचेत. थोडं दाबून करायचं म्हणजे लाडू व्यवस्थित येतो. याला यातलाच एक बेदाणा लावतीये. आणि जर लाडू तुम्हाला बांधल्या गेले नाहीत तर तुम्ही हे मिश्रण परत एकदा मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊ शकता. तशी वेळ येत नाही, लाडू व्यवस्थित बांधले जातात, पण नाही बांधल्या गेले तर एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. असं हाताने दाबून आता लाडू बांधून घ्यायचा आहे.
तर इथे मी हा लाडू असा बांधून घेतला आहे. तर आता असेच सर्व बांधून घेते. हे लाडू चवीला अप्रतिम लागतात आणि फार करायला वेळही लागत नाही. आता इथे मी सर्व लाडू बांधून घेतले. तर एक तोडून पाहूया. खूप मस्त झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर करून पहा आणि केल्यावर मला अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर पण जरूर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.